नमस्कार, मी प्रियंका। माझ्या संपूर्ण यूट्यूब परिवाराचे, माझ्या प्रियंका भरत या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत एका गोड पदार्थाच्या प्रीमिक्स रेसिपी शेअर करणार आहे। तो पदार्थ म्हणजे खीर। तर येस, आज मी तुमच्यासोबत खीर प्रीमिक्स रेसिपी शेअर करणार आहे। याआधी मी बासुंदी प्रीमिक्स, शिरा प्रीमिक्स आणि गुलाबजाम प्रीमिक्स रेसिपी शेअर केलेली आहे। त्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला, म्हणून आज मी तुमच्यासोबत खीर प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे। तर तंतोतंत प्रमाणात एकदम अचूक पद्धतीने हे प्रीमिक्स मी घरी बनवलेलं आहे। याचा तुम्ही व्यवसाय देखील करू शकता। आणि जी खीर आपण ऑथेंटिकपणे बनवतो त्यापेक्षा जास्त सुगंधित असते ही खीर, आणि चवीला खूप जास्त चविष्ट असते। अगदी तोंडात पाणी येईल इतपत त्याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकतात। आणि विशेष म्हणाल तर ही खीर 5 मिनिटात बनते। कुठलंही त्याला तांदूळ भिजवणं किंवा अगोदर तांदूळ शिजवून घेणं अशी झंझट करायचा अजिबात गरज नाही आहे। दूध उकळवायचं, हे प्रीमिक्स त्यात टाकायचं, 5 मिनिटामध्ये तुमची खीर तयार होऊन जाईल। तुम्ही बघू शकता टेक्स्चर देखील याचं खूप घट्ट असतं, काहीच करायची गरज नाही। आणि खूप कमी साहित्यामध्ये ही प्रीमिक्स मी घरी बनवलेलं आहे, आणि कुठलंही साहित्य तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही आहे। तर आता आपण पटकन रेसिपीकडे वळूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। तर खीर प्रीमिक्स बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत 50 ग्रॅम तांदूळ। या ठिकाणी चांगले क्वालिटीचे तांदूळ तुम्ही घ्यावे, कारण आपल्याला त्याचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं आहे। थोडे बासमती तांदूळ जर तुम्ही घेतले चांगल्या वासाचे तर अतिउत्तम, किंवा चांगल्या क्वालिटीचे तांदूळ तुम्ही या ठिकाणी घ्या। त्यानंतर या ठिकाणी 75 ग्रॅम साखर घेतली आहे, जी नॉर्मल साखर आपण चहामध्ये टाकतो ती घेतलेली आहे। पिठी साखर मी या ठिकाणी टाळली, कारण पिठी साखरमुळे गाठी व्हायची शक्यता असते, जे प्रीमिक्स आहे त्याच्यामध्ये गाठी बनतात आणि मग प्रॉब्लेम होतो नंतर। त्यानंतर मी या ठिकाणी जे सुका मेवा घेतलेला आहे तो 1 टेबलस्पून घेतलेला आहे साधारणतः। त्यामध्ये पिस्ता, काजू, बदाम एवढे 3च इन्ग्रेडियंट मी घेतलेले आहे। आणि साधारणतः इथे मी वेलची घेतलेली आहे, याची पूड होईल नंतर। 1 छोटा चमचा वेलची इथे मी घेतलेली आहे। आणि आता सगळ्यात आधी मी एक कढई गॅसवर तापवायला ठेवलेली आहे। ती छान तापल्यानंतर त्यामध्ये जे तांदूळ होते ते व्यवस्थित पुसून घेतले मी आधी, कारण त्याला पावडर लावलेली असते। आणि मग ते तांदूळ मी या ठिकाणी कढईमध्ये टाकलेले आहे। हे तांदूळ छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे असतात, जाळायचे नाही। मीडियम फ्लेमवर हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, यांचा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे। रंग बदलणं म्हणजे काळा रंग येऊ द्यायचा नाही, तर ब्राऊन, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत यांना आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। तर 1-1.5 ते 2 मिनटानंतर याचं थोडं टेक्स्चर बदलायला लागतं, याचा रंग बदलायला लागतो, थोडं ते फुललेले दिसतात भाजत असतो तेव्हा। तर साधारणतः एक आपल्याला प्रीमिक्स बनवण्यासाठी याला 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत। कंटिन्यू त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण ते जर आपण तसेच राहू दिले कढईमध्ये तर ते मेबी खाली जळायची शक्यता असते। तर 1-5 मिनटानंतर तांदूळाचा रंग थोडासा असा ब्राऊन तपकिरी झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। तर या ठिकाणी आपले तांदूळ जे आहे ते प्रीमिक्ससाठी पूर्णपणे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। त्यानंतर हे तांदूळ मी एका बाजूला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले। आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत, सुका मेवा आहे आणि वेलची पूड आहे, ते मी एकत्र दळून घेणार आहे। ते आधी यासाठी दळायचं, कारण त्याच्यामध्ये थोडा तेलकटपणा असतो, तो तेलकटपणा कदाचित तांदूळाला पण थोडा खराब करू शकतो, म्हणून याआधी हे छान असं जाडसर दळून घ्यायचं। खूप बारीक पेस्ट याची बनवायची नाही, मिक्सर चालू बंद करून हे दळायचं आहे। खूप बारीक दळाल तर ते तेलकट होईल, त्यातलं जे तेल असतं, मॉइश्चर असतं ते बाहेर येईल आणि कदाचित आपलं प्रीमिक्स तेलकट लागायची शक्यता असते, आपण जर त्याला जास्त दिवस स्टोअर करू तर। म्हणून या ठिकाणी जो सुका मेवा आहे तो जाडसर दळून घ्यायचा, मिक्सर कमी जास्त करून। त्यानंतर तांदूळ थंड झाल्यावर ते देखील मी मिक्सरमधून दळून घेणार आहे। ते देखील मिक्सर चालू बंद करून दळायचे आहे। पीठ बनवायचं नाही आहे, थोडं रवा टाईप, जाड रवा जसा असतो आपला, अगदी त्या टेक्स्चरमध्ये हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला तांदूळ दळून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी जे सुका मेवा, वेलची पूड आणि तांदूळ आहेत ते सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं, त्यामध्ये साखरसुद्धा ॲड केली। साखर दळायची नाही, साखर डायरेक्ट या जे तांदूळ वगैरे आहेत, तांदूळ, सुका मेवा आणि वेलची पूड यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप छान। याचं जेव्हा बनवतो तेव्हाच वेलचीमुळे याला खूप छान असा वास देखील येतो, सुगंध येतो छान।
आणि या पद्धतीने ते दिसतं। त्यानंतर यापासून मी तुम्हाला खीर बनवून दाखवते। तर या ठिकाणी मी साधारणतः अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे। अगोदर जे मी प्रिमिक्स दाखवले ते पूर्ण एक लिटर दुधासाठी आहे। एक लिटर दुधासाठी तेवढं प्रिमिक्स लागेल। आता हे अर्धा लिटर दूध आहे, ते एक उकळी आणून घेतली, त्यामध्ये मी अर्धच प्रिमिक्स टाकणार आहे, पूर्ण प्रिमिक्स यामध्ये घालणार नाही, कारण अर्धाच लिटर दूध यामध्ये टाकलेलं आहे मी, म्हणून मी अर्धच प्रिमिक्स यामध्ये वापरेल आणि साधारणतः ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेईल। आणि अजून एक 5 मिनटं मी याला शिजू देणार आहे। 5 मिनटामध्ये हे खूप छान असं मऊसूत झालेलं असतं, जे आपले तांदूळ वगैरे आहेत ते खूप छान मिसळून गेलेले असतात आणि शिजून गेलेले असतात। आपण त्याला भाजलेलं असतं, त्याला दळलेलं असतं, त्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही आणि झटपट आपली खीर तयार होते। खूप मस्त याला टेक्स्चर येऊन जातं, तुम्ही बघू शकतात। साधारणतः 1-2 मिनटानंतर याला थोडं बघत राहायचं, कारण कदाचित जर प्रिमिक्स जास्त झालं तर खाली चिटकायची शक्यता असते आणि साखर टाकायची गरज पडत नाही, साखरेचं प्रमाण यामध्ये अचूक असतं। त्यानंतर खीर होते तोपर्यंत हे जे प्रिमिक्स आहे ते कसं स्टोअर करायचं, तर या पद्धतीने तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये हे प्रिमिक्स स्टोअर करू शकतात। जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ज्या पॅकिंगच्या पिशवी असतात, हवा बंद पिशव्या, त्यामध्ये देखील पॅक करू शकतात। आता 5 मिनटानंतर आपली खीर खूप छान अशी झालेली आहे आणि याचा जो काही सुगंध होता तो संपूर्ण घरामध्ये खूप छान असा पसरलेला होता, वेलचीपूड आणि खूप बाकीच्या इन्ग्रेडियंट्समुळे। तर तुम्ही बघा याचं अगोदरचं टेक्स्चर आणि आता 5 मिनटानंतरचं टेक्स्चर याचं खूप छान झालेलं आहे। आता खीर पूर्ण झाल्यानंतर जी आपण नेहमी प्रोसेस करतो की चारोळ्या आणि खोबरे यामध्ये टाकतो, तर सगळ्यात शेवटी यामध्ये मी चारोळ्या आणि खोबरे टाकलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे। ते मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्याला कढईमधून एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। जर कढईमध्ये ठेवलं तर कढई तापलेली असते, ते पुन्हा घट्ट व्हायची शक्यता असते, म्हणून यामध्ये मी बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स होते, खोबरं आणि चारोळ्या टाकल्यानंतर थोडं तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आपल्याला जसं पाहिजे टेस्टनुसार त्या पद्धतीने मी यामध्ये तूप टाकून घेतलं आणि आता ही एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। खूप छान याचं टेक्स्चर आलेलं आहे। तर या पद्धतीने मी एका बाउलमध्ये खीर काढून घेतलेली आहे। खीर पुरीबरोबर छान लागते म्हणून आमचा बेत जो होता तो पुरी भजी बाकीचे मी जे पदार्थ होते ते यामध्ये टाकलेले नाही। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही प्रिमिक्स आवडलं की नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।